नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं Adobe Illustrator ॲडव्हान्स कोर्स मध्ये। मित्रांनो, आजचा जे टॉपिक आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे Adobe Illustrator मध्ये। का? या दोन टूल वरती पूर्ण Adobe Illustrator जे सॉफ्टवेअर आहे हे याच्यावरतीच पूर्णपणे क्रिएटिव्ह आपण काम करू शकतो। हे जे दोन टूल आहे, फर्स्ट वन कवचर टूल, ज्याच्यामुळे काय होतं की पर्टिक्युलर शेप जो आहे तर तो तुम्ही स्मूथ पद्धतीने, एकदम स्मूथ, एकदम कर्व वगैरे जे काही असेल ते एकदम स्मूथ पद्धतीने कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे क्रिएट करण्यासाठी आपण कवचर टूलचा यूज करत असतो। सो या व्हिडिओमध्ये आपण कवचर टूल बघणार आहोत। आणि सेकंड टूल इज पेन टूल। आता पेन टूल हे सर्वात कॉमन आहे असं तुम्हाला वाटत असेल, कारण की यूट्यूबवरती झाले आणि इथेही झालंय, पण पेन टूल इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टूल इन Adobe Illustrator। हा जो टूल आहे हा खरंच महत्त्वाचा आहे, कारण की याच्यावरती जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढा तुमचा हात जेवढा साफ होईल पेन टूलवरती, तेवढं क्रिएटिव्ह काम तुम्ही Adobe Illustratorमध्ये करू शकता। म्हणजे काय की पूर्ण Adobe Illustrator जे काही बनतं, म्हणजे जे काही 2D कॅरेक्टर डिझाईन असेल किंवा एखादं ब्रॉशरमध्ये एखादं पर्टिक्युलर डिझाईन असेल, तर ते आपण पेन टूलने डिझाईन बनवत असतो। सो मेक शुअर पेन टूलवरती खूप जास्त प्रचंड प्रमाणात होईल तेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेची आहे। ओके, सो त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत कवचर टूल। सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत सिम्पल Adobe Illustratorमध्ये आणि मी सिम्पल एक न्यू डॉक्युमेंट क्रिएट केलेलं आहे, दॅट्स इट। आज आपण बघणार आहोत पेन टूल आणि त्याचबरोबर बघणार आहोत कवचर टूल, ठीक आहे। सो सर्वप्रथम मी तुम्हाला पेन टूल एक्सप्लेन करतो। आता पेन टूलवरती तुम्हाला जास्त प्रमाणात होईल तेवढी प्रचंड प्रॅक्टिस करा, पर्सनली सजेशन देतो आहे, बिकॉज पेन टूलवरतीच पूर्ण Illustrator हे डिपेंड आहे। कारण की एकदा तुमचं पेन टूलचा मास्टर तुम्ही जर बनलात, तुमच्या Illustratorमध्ये पेन टूलचा जर तुम्ही मास्टर बनलात, तर तुम्हाला Illustrator हे एकदम सॉफ्ट आणि एकदम क्रिएटिव्ह वाटेल। सी, पेन टूलचा सिम्पल तीनच फंड आहेत। पेन टूल सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला पिक अ फर्स्ट पॉइंट अँड दॅन टेक अ सेकंड पॉइंट। इथे सेकंड पॉइंटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एखादा कर्व शेप जर ड्रॉ करायचा असेल तर सिम्पल तुम्हाला त्यावरती होल्ड करूनच ठेवायचं। काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे, होल्ड करून ठेवायचं आहे तिथेच, आणि तुम्हाला या पद्धतीने एक कंट्रोल हँडल आपण त्याला म्हणतो, हा जो आहे हा आहे कंट्रोल हँडल। अँड दॅन सेकंड पॉइंट जो आहे तर तो तुम्हाला या पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, थर्ड पॉइंट इथे, एंड पॉइंट इथे आणि एंड अँकर पॉइंट। आता अँकर पॉइंट इथे तुम्हाला बघू शकता की झिरोचा एक पेन टूलच्या खाली एक आयकॉन तुम्हाला आले असेल, सो त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो पूर्ण होईल। ओके, सो आपण त्यावरती सिम्पल क्लिक केलंय। त्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल पेन टूलने हा जो ऑब्जेक्ट आहे हा एकदम शार्प असा झालेला नाही आहे। ओके, आता त्याला जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सिलेक्शन टूल बघितलंय, सो डायरेक्ट सिलेक्शन टूलने तुम्ही त्याला एडिट करू शकता या पद्धतीने। ओके, सी लुक ॲट दिस, या पद्धतीने तुम्ही त्याला कशाही पद्धतीने एडिट करू शकता। ओके, आता त्याच पद्धतीने तुम्ही जर सिलेक्ट केला ऑब्जेक्ट तर इथे तुम्ही बघू शकता, इथे त्याचा कलर चेंज करू शकता तुम्ही, इथे त्याचा स्ट्रोक, ठीक आहे, इथे स्ट्रोकची थिकनेस जी काही असेल, त्याच्यानंतर इथे त्याच्या बॉर्डर बेसिक्स, लुक ॲट दिस, गॉट इट, त्याची ओपॅसिटी इथनं ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे, मी कंट्रोल झेड करतोय। आणि हा जो पार्ट आहे हा तर आपला झालेलाच आहे अलाइनमेंटचा, याच्यावरती जास्त टाइम वेस्ट करत बसत नाही। ओके, सो आता हा जो ऑब्जेक्ट आहे याला तुम्हाला पर्टिक्युलर शेपमध्ये, समजा फॉर एक्झाम्पल जर डबल क्लिक केलं तर आपण त्याच्या आयसोलेटेड मोडमध्ये जाणार आहोत, आणि इथे तुम्ही पेन टूलने परत काही ऑब्जेक्ट एखादा ड्रॉ केलात, सी, आणि तुम्ही आयसोलेटेडच्या बाहेर आलात तर ते दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत तर ते वेगवेगळे असतील, ठीक आहे। असं का होतंय? कारण की ते ग्रुप नाही आहे। सी, तुम्ही जर त्याला ग्रुप केलं
त्याच्यानंतर जर तुम्ही आयसोलेटेड मोडमध्ये जाऊन जर एडिट केलं तर ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट राहील. ओके, त्याला मी अनग्रुप करतोय. आता सेकंड थिंग, पेन टूल जो आहे तर तो आपण या पद्धतीने यूज केलाय. सी, या पद्धतीने तुम्ही काहीही एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर तो ड्रॉ केलात. आणि आता इथे तुम्हाला ऍड अ पॉइंट करायचा आहे. सी, लुक ॲट दिस, इथे ऍड अ पॉइंट केल्याच्या नंतर त्याला मायनसही तुम्ही करू शकता. मी अजूनही झूम करून दाखवतोय. इथे पाथ वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे प्लस मायनस आयकॉन येत आहे. ओके, सो ह्या तीनच गोष्टी आहेत पेंटूलमध्ये, जास्त काही नाही आहे. मेक शुअर तुम्ही कन्फ्यूज कुठे होणार आहात, फर्स्ट आणि आपल्याला एखादा इथे. आता त्याच पद्धतीने फॉर एक्झाम्पल मी दुसरा एक शेप या पद्धतीने ड्रॉ करतो. आणि आपण फोटोशॉपमध्ये शिकलो की ते जे कप आहे तर ते अल्ट प्रेस केल्याच्या नंतर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला, ते मायनस होईल. ओके, सो या पद्धतीने आपण अडोबे इलस्ट्रेटरमध्ये पेन टूलचा यूज करत असतो. आता कर्चर टूलचा यूज काय? बेसिकली आता जर तुम्ही हे पूर्ण ऑब्जेक्ट जर बघितले तर हे एकदम शार्प वाटत नाही आहेत. ओके, यालाही मी साईडला ठेवतोय. आता तुमच्या रेफरन्ससाठी मी काय करतो, एक लोगो, एअरटेलचा जो लोगो आहे तो लोगो मी इम्पोर्ट करतो. ठीक आहे, डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतो अडोबे इलस्ट्रेटरमध्ये लाईक दिस, आणि त्याला मी ठेवतो इथे. आता इथे जे आहे कर्चर टूल मी सिलेक्ट करतोय, आणि फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केल्याच्या नंतर सेकंड पॉइंट तुम्हाला इथे द्यायचा आहे. आणि लुक ॲट दिस, हा जो ऑब्जेक्ट आहे तुम्हाला आधी फक्त पाथ, एक मिनिट मी इथे काय करतो हे बंद करून टाकतो स्ट्रोक वगैरे, इथ नाही करू शकतो आपण. ठीक आहे, आणि मी हेही बंद करतो. ठीक आहे, आता पेन टूलचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे आपल्याला प्रॉपर एक सर्क्युलर फॉर्मॅट म्हणजे कर्व्ज प्रॉपर मिळत नव्हते. ठीक आहे, सी इथे फर्स्ट पॉइंट करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला कर्व मिळेल. ठीक आहे, ओके, याला आपण ऍडजस्ट करणार आहोत, डोंट वरी. ठीक आहे, सी लुक ॲट दिस, इट्स अ परफेक्ट. सी आता जर तुम्ही पर्टिक्युलर पॉइंट वरती जर टूल घेऊन गेलात, एक हा जो अँकर पॉइंट आहे त्याला तुम्ही या पद्धतीने ऍडजस्ट करू शकता. सी लुक ॲट दिस, सी लुक ॲट दिस, आणि तिथे आपल्याला एखादा पॉइंट जर ऍडजस्ट करायचा असेल, सी लुक ॲट हियर, जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आता त्याच पद्धतीने आपल्याला इथे एक अँकर पॉइंट लागेल. सी इट्स परफेक्ट, ओके गुड, अँड देन आपल्याला इथे जो आहे तर तो या पद्धतीने इथे एक लागेल. आता हे जे आहे हे तुम्हाला तुमच्या सिच्युएशनवरती ठरवायचं आहे की कोणता टूल कधी यूज करायचा आहे. ओके, आणि कोणता पॉइंट कधी घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे, हे तुमच्या सिच्युएशनवरती असेल. फक्त इथे मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करत आहे की तुम्ही पर्टिक्युलर सिक्वेन्स जो आहे, फ्लो जो आहे, तर तो तुटता कामा नाही या ज्या लाईनचा. सी लुक ॲट दिस, सी लुक ॲट दिस. आता मी काय करतो, हे जे आहे इमेज आपलं हे डिलीट करतोय आणि मी याला कलर फिल करतोय. ठीक आहे, सी लुक ॲट दिस, हे जे आहे हे एकदम शार्प तुम्हाला दिसत असेल. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, आपण हे जे दोन टूल आहेत याच्यापासून कोणताही लोगो आपण बनवू शकतो, असं कोणताच ऑब्जेक्ट नाही की तो या दोन टूलपासून बनवू शकत नाही. सो
तुम्हाला या दोन टूलची एवढी प्रॅक्टिस करायची, प्रचंड प्रॅक्टिस करा या दोन टूलची. आय होप तुम्हाला हे दोन्ही टूल्स आहेत हे कळाले असेल. आणि मेक शुअर याच्यावरती दोन नाही तीन नाही तर तब्बल 10-10 शेप्स तुम्ही वेगवेगळे ड्रॉ करून बघा. गुगलवरती रेफरन्स इमेजेस बघा, काय करायचं आहे ते करा, पण मेक शुअर 10 शेप्स तुम्ही ड्रॉ करा. ओके, आय होप तुमच्या पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्या असतील. की सी डिपेंड आहे तुमच्या सिच्युएशनवरती, तुम्हाला कधी कवचर टूल यूज करायचं आहे ते तुम्ही डिसाईड करायचं आहे आणि ते तुम्ही यूज करायचं आहे. कधी तुम्हाला पेन टूल यूज करायचा हे टोटली तुमच्यावरती आहे. सो मेक शुअर तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही टूल्स जे आहेत हे दोन्ही वेगवेगळे आहेत. सो हे दोन्ही टूलचा यूज तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता.